हालो 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 करतोय की नाही बस झालं. नमस्कार मित्रांनो, मी आदित्य आणि परत एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. खूप दिवसाने व्हिडिओ आलेले आहे, कारण बऱ्याच दिवस आपल्याला व्हिडिओ करायला जमलेलं नाही. चलो चलो मामा घेतलंय कामरून, चल जाई. हां भेटले. तर मित्रांनो, आज आपण चाललेलो आहोत ते लांजा तालुक्यातील बापेर या गावामध्ये. देवीची जत्रा आहे त्यांच्या मंदिरामध्ये. तर आज आपण बघणार आहोत नमनातील पात्र आणि पूर्वतयारी कशी असते, नमनाला जाताना काय मजा येते, हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आतापर्यंत बऱ्याच नमनाच्या व्हिडिओ आपल्या चॅनलवर आलेले आहेत, पण आपण प्रत्यक्षात जी पात्र आहेत ती कशी दिसतात ही बघितली नव्हती. याच व्हिडिओमध्ये आपण प्रत्यक्षात बघणार आहोत पूर्ण नमनाच्या. हा मग म्हणून करतोय तू बोलणार तर नाही घेणार. आपण सगळ्यांनी याला ओळखलं असाल, ओझरे खुर्द नमनाची जी क्यूट अशी मॉडर्न मावशी आहे गौरव गुरव. कसं असतं, जेव्हा नमनाला जातो तेव्हा ट्रक वगैरे भरावा लागतो, जो सामान वगैरे आहे ते सगळं भरावं लागतं, परत दुसऱ्या दिवशी उतरावं लागतं. हे ओझरे खुर्द गुरववाडी यांचं आराध्य दैवत श्री दत्त मंदिर. आपण दत्त मंदिराचा परिसर बघणार आहोत आणि अशा प्रकारे तयारी ही चालू झालेली आहे आणि तुम्ही सामान भरलेलं बघत असाल समोर आणि बरेचसे लोक जमलेले आहेत नमनासाठी. हा उमेश नाकरेकर उत्कृष्ट असं निगेटिव्ह पात्र करणारा. त्यानंतर या ज्या चिकण्या गवळ्यांनी आहेत चार, सुजल, समीर, साहिल आणि राहुल, यात आपण बघतोय. आणि हे सुंदर असं दत्ताचं मंदिर जे ओझरे खुर्द गुरववाडीची शान. दादू सगळ्यांच्या आवडता. फायनली सामान भरून झालेलं आहे आणि आता सगळेजण वरती चढतील. आपण टपावर बसलेलो आहोत आणि टपावरून आपण प्रवास करणार आहोत ओझरे खुर्द नमन मंडळासोबत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ मी गावाला आलेलो आहे त्याच्यामुळे तुम्हाला बघायला मिळतील. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्याला जवळजवळ 2.5 तासाचा प्रवास करायचा आहे आणि लांजा तालुक्यातील बापेरे हे गाव कोण लांजातील असेल तर त्यांनी नक्की बघा आणि तुम्हीसुद्धा व्हिडिओ शेअर करा. आणि ही वरिष्ठ मंडळी आपल्याला बसलेली दिसताना, सायंकाळची वेळ आहे आणि सुंदर असं वातावरण बघायला मिळतं. अशा प्रकारे सगळेजण तयार होऊन आलेले आहेत. त्याच्यानंतर थोड्या वेळानेच आपण निघणार आहोत. विकास गुरव आपल्याला येताना दिसत आहेत, जे उत्कृष्ट असं निगेटिव्ह पात्र ज्याने रंगवलं ते आणि त्यांचेच बंधू आपल्याला अपोजिट साईडहून येताना दिसत आहेत, जे पूर्वी हवालदाराची भूमिका करायचे. अतिशय सुंदर अशी भूमिका, सध्या मृदुंगाचा ताल धरून उत्कृष्ट असं वादन करत आहेत. अशा प्रकारे आपण तयार झालेलं आहेत, मंगेशना सुद्धा दिसत आहेत आपल्याला. तर चालवताना नाही, मी वरती होतो, उतरवून झोपून राहायला यायचं नाही, तिथं काम करायचं असलं तर यायचं. टाळ आणि जे पडद्याचं काम बघणारे नंदकुमार गुरव, त्याच्यानंतर अनिकेत कुळे आणि शिवाजी गुरव. आम्ही चौघ जण टपावर बसलेलो आहोत आणि आता आरामात असं झोपून जायचं आहे. फायनली स्टार्ट झालेली आहे गाडी, चलो.
नवीनच बांधलेलं अतिशय उत्कृष्ट असं जांभ्या दगडापासून बांधलेलं गणपती मंदिर. मित्रांनो, फायनली आपण लांजा तालुक्यात आलेलो आहोत आणि हे लांजा तालुक्यातील अतिशय सुंदर असं बापेरे गाव आहे. आणि आपल्याला लांबूनच बघितलं तर एक सुंदर असं मंदिर दिसतंय आणि येथील ग्रामदेवतेचं हे मंदिर आहे आणि येथे उत्सव आहे. कोकणात तुम्ही बघितलात तर अतिशय प्रत्येक गावागावातून ग्रामदैवता असतात आणि त्यांची अतिशय सुंदर अशी मंदिरं असतात. ही बापेरे गावची ग्रामदैवता आणि इथे असं वाटतं की मोठ्या प्रमाणात जत्रा आहे आणि आज खूप मजा येणार आहे. तुम्ही मंदिरसुद्धा बघा आणि नमनातील पात्रसुद्धा बघा. प्रमुख व्यक्ती गेल्यानंतर सुद्धा या कार्यक्रमाची आणि या संकटावरती मात करत एका खांद्यावरती जिल्हा कामिणीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत आणि दुसऱ्या खांद्यावरती गाव प्रमुखाची जबाबदारी सांभाळत आणि सर्व माजी प्रमुख आणि ग्रामस्थ यांच्या सहकार्याने समर्थपणे पार पाडत असलेली जबाबदारी आपले गाव प्रमुख आदरणीय परशुरामजी वाला या मंदिराचं काम पूर्णत्व नेत असताना अनेकांचं सहकार्य आम्हाला मिळालं. त्यामध्ये आवडतं नाव घेत आहे तो ती म्हणजे सोनोजी पाचपे. आज या ठिकाणी काही त्यांच्या पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे ते उपस्थित नाहीये. त्याचबरोबर आपल्याला माहितच असेल की गेल्या 9 वर्षापासून हा सोहळा सुरू आहे. परंतु आजचा दिवस आपल्या सर्वांनी बागेवाडी लोकांतरवाडी म्हणजे प्रेमाचा दिवस. ज्येष्ठ कवी मंगेश पालगावकर यांची एक सुंदर रचना आहे, प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असत तुमचं आमच्या अगदी सेम असत. आईचं आपल्या बाळावरती प्रेम असत, तसंच गावचं आपल्या देवावरती प्रेम असत, जे ग्रामस्थांचं आपल्या मंदिरावरती आपल्या देवावरती प्रेम असत. प्रेमाची खूप मोठी व्याख्या आहे. त्याचबरोबर स्वादा लागला नंतर आता कडचेत आहे ना खास म्हणजे आमचं एक माणूस एक कुटुंब घाणेकर आणि टीम त्यांचा या ठिकाणी सन्मान होतो. ते सन्मान करण्यासाठी मी विनंती करतो गणेश लोटकर यांना.
की आपल्या हस्ते या मान्यवरांचा सन्मान करावा. दादू लांब ना गेली नाम नाही रे दिसत मला वाटलं काय तू नाम काढतेस की काय आय ब्रो आमच्या काढत नाही काय काढत त्याला एम बी ह्याच्यातच संपले पुढे आपला सोडून